नमस्कार, मी तुषार ठाकरे. MDTV बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे दिनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. शहरात दिवसाढवळ्या चोरी वाढली, पोलीस प्रशासन सुस्त. वाढत्या अपघातांवर मुख्याध्यापक प्रशासन सहविचार सभा संपन्न. नवापूरला परवानगी न घेता फलकाचे नामाभिधान. रणाळा येथे देवीचे मनोहारी रूप सज्ज. खांडबारा येथे घाणीचे साम्राज्य वाढले. बातमी आता विस्ताराने. शहरात चोरीचे प्रमाण वाढते आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. कारण आहे शहरात झालेल्या दिवसाढवळ्या चोरीचे. शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून तवेळा गाळी चोरीस गेली आहे. शहरात आतापर्यंत दुचाकी वाहनांची चोरी होत होती, परंतु आता चोरट्यांची हिंमत चार चाकी वाहन चोरण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शहर पोलीस स्टेशन जवळून चोरट्यांनी टवेरा गाडी पळवून नेली. शहरात असलेले पोलीस दल अपूर्ण पडत आहे की काय असा प्रश्न पडतो. तसेच शहरात अस्तित्वात असलेले CCTV कॅमेरे फक्त आता नावालाच उरले आहेत. CCTV कॅमेरा किती सुस्थितीत आहेत व अजूनही शहरातल्या बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरा लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी सुद्धा आपल्या वाहनांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. सध्या शहरामध्ये आपल्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि एक नागरिक म्हणून माझी एक पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे का व त्यांनी गावामध्ये ज्या आज कालच्याच बातमी होती का एक टवेरा गाडी जुथालाला मर्चंटच्या एरियातून चोरली गेली, त्याच्यानंतर एक जीप चोरली गेली आणि लहान मोठ्या फटफट्या बाईक तर फारच गेल्या 6 महिन्याच्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि असं गल्ली बोळातून पाण्याच्या मोटरी आहेत, सायकली आहेत, ज्यांचे कोणी ते कंप्लेन करत नाही, पण असा चोरीचा प्रकार आपल्या नंदुरबार शहरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर पोलीस प्रशासनाने नंदुरबार शहरामध्ये एक पेट्रोलिंग सुरू करावी दिवसाही, आणि त्याच्यामुळे पोलिसांचा तो वचक बसतो चोरांवरती आणि ज्या चोऱ्या कशा होत आहेत तर त्याच्याहीसुद्धा शोध लावला पाहिजे चोरी गेलेल्या गाड्यांच्या. तर त्यामुळे नागरिकांमध्ये एक निश्चित आता समाधानाचे वातावरण निर्माण कसं होईल याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. एक नागरिक म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे का तुम्ही या प्रकरणाकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण वाहन ही काही लहान गोष्ट नाही आहे. वाहन घेताना नागरिकांना बरंच म्हणजे मोठी रक्कम द्यावी लागते आणि ती अशी चोरीला गेल्यानंतर त्यांच्या अनुतान नुकसान होत आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. विद्यार्थ्यांच्या वाढत्या अपघातांविषयी येथील PK अण्णा पाटील विद्यालयात प्रशासन व मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यूमुळे विद्यार्थी अपघात हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. किशोरवयीन विद्यार्थी वेगाने वाहन चालवतात व हे चित्र शहरात सर्वत्र पाहायलाच मिळते. त्याचबरोबर काही युवक भन्नाट वेगाने वाहन चालवतात, गाडीवर नियंत्रण राहत नाही व पर्यायाने अपघात होतात. याबाबत विचारविनिमय होऊन यावर काय उपाययोजना राबवता येतील या संदर्भात येथील PK अण्णा पाटील महाविद्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, RTO दीपक पाटील, पालिका मुख्याधिकारी गणेश गिरी, शिक्षणाधिकारी जयंत पाटील व सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली. आता आपण अजूनही या जमावावर कसं कंट्रोल करता येईल ते दरम्यान पालिकेला आपण सांगूया. आणि याच्यानंतर एकदा आपण दिलेले साहेब काय गोष्टी आहे आपण एकदा दिसत आणि म्हणजे कुत्राच करत आहोत म्हणजे अशा गोष्टी करत आहोत. त्यामुळं एक प्रिकॉशन
आणि आपल्याला त्यावेळेच्या जो भूमिपत्र सकाळच्या वेळी असणार चालते आता त्या भूमिपत्र सांगितलं मी स्वतः त्या हॉस्पिटलला चौदा होतो ते 50,000 रुपयांच्या अधिकारी आणि मी आता फोन केला की बाबा 50,000 रुपये घेऊन जातो मला फक्त आलेला त्यांना आपण वाटत सांगितलं नंदुरबार। नवापूर येथे वई गल्लीच्या परिसराला कोणतीही पूर्वसूचना न देता दुसरेच नामनिर्धान करण्यात आल्याने नागरिकांनी याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। कार्यवाही न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला। नवापूर शहरातली जुनी वसाहत असलेली भोई गल्ली परिसरात काही अज्ञात इसमांनी पालिका प्रशासन अथवा कुठलाही पालिका ठराव नसताना मुसलमान मोहल्ला असे नामाभिरण करण्यात आले। याबाबत भोई गल्ली परिसरातील नागरिकांनी पालिका मुख्याधिकारी यांना 3 वेळा तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत याविषयी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। आज या सब उपस्थित मोहल्ले के सब भोई गल्ली मोहल्ले के सब पदाधिकारी और यहाँ के नागरिक यहाँ सब उपस्थित नगर पालिका प्रशासन के विरोध में एक निवेदन साझा करने के लिए आए थे। पिछले तीन बार इन्होंने निवेदन दिया है, जिसको जैसा लगता है वैसा वो नामकरण अपना फलक से नामकरण कर देता है। यहाँ पर भोई गली स्थित जूनी वसाहत है, उसमें कई लोगों ने मुसलमान मोहल्ला ऐसा करके उसका नामकरण ना किसी को विश्वास में लेते हुए ना नगर पालिका प्रशासन को विश्वास में लेते हुए इस तरह से किया है। उसके विरोध में यहाँ के कुछ लोगों ने निवेदन दिया है। वो निवेदन के उपलक्ष्य में नगराध्यक्ष मुख्याधिकारी साहब ने आज कार्यवाही करती हुई इस तरीके से उन्होंने आश्वासन दिया है। अगर इस आश्वासन की पूर्ति ना हुई तो हम सब मिलके एक बड़ा जन आंदोलन खड़ा करेंगे और नगर पालिका प्रशासन के निदर्शन करेंगे। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नवापूर। नवरात्र उत्सव म्हटला की समोर उभी राहते देवीची मनोहारी रूप। रनाळा येथील मूर्तिकार तुषार सोमवंशी याने झोपाळ्यावर विराजमान देवीची विलोभनीय मूर्ती साकार केली आहे। देवीच्या मूर्तीभोवती राजगरबा रंगतो आहे। नवरात्र उत्सव व देवीची मूर्ती यांचे समीकरण व त्यात राजगरब्याची भर, आनंदाचे वातावरण, तरुणाईची उधळण, तारुण्याचा जोश, सर्वांची नजर देवीच्या मूर्तीवर। देवीचे वरदहस्त विलोभनीय व रेखीव मूर्ती असेल तर भाविक मनोमन नतमस्तक होत असतात। झोपाळ्यावर विराजमान झालेली ही विलोभनीय देवीची मूर्ती साकार झाली आहे मूर्तिकार तुषार सोमवंशीकडून। रनाळ्यात सुरू असलेल्या या नवरात्र उत्सवाचे काही क्षणचित्रे। सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य केले आहे।
एमडीटीव्ही न्यूज ब्युरो रना। बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती। नन्हे कदम कितनी खुशियां देते हैं, मानो हमें सारा जहां मिल गया हो। कुछ ऐसी सौगातें जिन्हें वो हमेशा अपने पास रखे। जिंदगी के हर मंगल प्रसंगों के साथ दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स। तो आओ जुड़े दीनानाथ ज्वेलर्स के साथ, क्योंकि हमने 1961 से पाया है ग्राहकों का एक अटूट विश्वास। सरकार मान्य 916 होलमार्क ज्वेलर्स, शुद्ध सोने में बंगड़ी, अंगूठी, चपलाहार, पाटली एवं चांदी में पूजा के सभी साहित्य। और हाँ, गिफ्ट देने के लिए चांदी में भी ढेर सारी वैरायटीज। दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार। बातमीपत्रात पुनः आपलं स्वागत। नवापूर तालुक्यातील खांडबारा हे मध्यवर्ती व गजबजलेलं असलेलं रेल्वे थांबा असलेलं गाव, परंतु घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे। मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात स्वच्छतेची वानवा आहे। खांडबारा गाव हे आजूबाजूच्या पंचक्रोशीत बाजारपेठ व रेल्वेच्या लोकल थांब्यासाठी प्रसिद्ध आहे। मात्र वाढत जाणाऱ्या या गावामध्ये घाणीचे साम्राज्यसुद्धा वाढत आहे। याकडे ग्राम प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होते। घाणीमुळे सर्वकडे दुर्गंधी व रोगराई पसरत असल्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो खांडबारा। नवापूर येथे काही भागांमध्ये रंगावली नदीच्या पाण्यामुळे परिसर जलमय झाला असून यावर लवकरच उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। नवापूर येथे रंगावली नदीला आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे घरात पाणी घुसून वित्तहानी झालेली आहे। पालिकेकडून पाण्याचे योग्य असे नियोजन न झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची संबंधितांनी मागणी केली आहे। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नवापूर। शारदीय नवरोत्सवानिमित्त अर्चना भक्ती मंडळातर्फे देवीच्या स्तुतीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। 1 ऑक्टोबर 2016 पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील नंदुरबारमधील अर्चना भक्ती मंडळातर्फे देवीच्या स्तुतीपर गीताचा कार्यक्रम सुरू झाला। 10 दिवस चालणाऱ्या या चैतन्यमयी सोहळ्याचा कार्यक्रम श्री संकष्टमाता मंदिर, सौ सीमा जोशी, सौ प्रतिभा पाटील, मनीषा उदारे, चंदा कासार, श्री कालिका मंदिरचे अरुणा चौधरी, रूपा मराठे, अंजली मराठे, शैला कुलकर्णी यांच्या घरी देवीच्या भजनाचा कार्यक्रम होत आहे। सदर कार्यक्रमाचे सादरीकरण अनघा जोशी, लता टेंभेकर, नंदिनी अग्निहोत्री, माधुरी पाठक, कीर्ती शास्त्री, अलका नाईक, पल्लवी मोळे, ज्योती किनकर, सौ कल्पना जोशी,
ज्योती शास्त्री यांच्यासह साथीला सौरभ देवकर व अर्पित शर्मा हे करणार आहेत. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शहरात दिवसाढवळ्या चोरी वाढली, पोलीस प्रशासन सुस्त. वाढत्या अपघातांवर मुख्याध्यापक प्रशासन सहविचार सभा संपन्न. नवापूरला परवानगी न घेता फलकाचे नामाभिधान. रणाळा येथे देवीचे मनोहारी रूप सज्ज. खांडबारा येथे घाणीचे साम्राज्य वाढले. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.